जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते। केळीच्या लागवडीसाठी रावेर यावल मुक्ताईनगर जळगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी शेतीची मशागत पूर्ण केली आहे। मात्र जून जुलै महिन्यात लागवड केलेल्या केळीच्या पिकाला CMV रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने केळी लागवडीसाठी शेतकरी धजावत नसल्याचं चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळेच यंदा केळीची लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम केळीच्या उत्पन्नावर होण्याची देखील शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जात असून केळीच्या लागवडीसाठी रावेर यावल मुक्ताईनगर जळगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी शेतीची मशागत पूर्ण केली आहे। मात्र जून जुलै महिन्यात लागवड केलेल्या केळीच्या पिकाला CMV रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने केळीच्या लागवडीसाठी केळी उत्पादक शेतकरी हे झजावत नसल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। त्यामुळे यावर्षी केळीची लागवड ही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे आधीच केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पुन्हा CMV रोगाच्या प्रादुर्भावामुळे केळी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी जून जुलै महिन्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीची लागवड टाळली आहे। मात्र 2 महिन्यानंतर केळीची लागवड होणार असल्याने केळीच्या उत्पन्नावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। मंगेश जोशी, लोकशाही न्यूज, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।